नमस्कार, मी अनुपमा. स्त्री, महिला, ललना, नारी हे एकमेकांचे समानार्थी शब्द, मात्र प्रत्येकाचा अर्थ वेगळा. प्रत्येक शब्दाची अर्थछटा निराळी, इवन शक्ती सुद्धा आगळी. आणि हेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय ते आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून नवदुर्गा. आणि आज आपल्या बरोबर आहे एक अभिनेत्री, तिची आपण ओळख करून घेणार आहोत. तर कवयित्री, लेखिका स्पृहा जोशी. आणि आता आपण स्पृहाचं स्वागत करूया आधी आपल्या स्टुडिओमध्ये. स्पृहा, तुझं स्वागत आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. तू इथे आलीस त्याबद्दल खरं तर आधी तुझं थँक्यू सो मनपूर्वक आभार. थँक्यू स्पृहा. तू एक चांगली लेखिका आहेस, तू छान कवयित्री आहेस, अभिनेत्री आहेस, एक तू खूप छान व्यक्ती पण आहेस. तुझ्या कारकिर्दीचा आम्ही घेतलेला आढावा पाहूया. थँक्यू. दादर भागातल्या शिवाजी पार्क परिसरात लहानाची मोठी झालेली स्पृहा जोशी आज एक प्रतिष्ठित अभिनेत्रींच्या यादीत स्थिरावली आहे. खरं तर अभिनयाचे इतकंच कशाला, तर लेखनाचेही धडे तिनं गिरवले ते बालमोहन शाळेत असल्यापासूनच. 2003 साली बाल कलाकार म्हणून स्पृहा पहिल्यांदा पडद्यावर झळकली. त्यानंतर रुईया कॉलेजमध्ये अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत तिनं यश मिळवलं. गम म्हण या नाटकात तिनं साकारलेली शिरोडकरची व्यक्तिरेखा खूपच गाजली. सवाई अभिनेत्री बनण्याचा मानही तिनं मिळवला. त्यानंतर तिनं युग्मक, अनन्या अशा एकांकिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकं देखील मिळवली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या चिरायू या लघुपटातही स्पृहानं काम केलं असून गजेंद्र अहिरे यांच्या गाजलेल्या मायबाप या सिनेमातही तिनं महत्वाची भूमिका साकारली. तिला खऱ्या अर्थानं चांगला ब्रेक मिळाला तो अवधूत गुप्तेच्या मोरया या सिनेमातून. त्यात तिनं प्रमुख भूमिका साकारली होती, त्यामुळे तिचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. मात्र स्पृहाचं नाव घराघरात घेतलं गेलं ते एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेमुळे. या मालिकेत तिनं साकारलेली कुहू प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवून गेली. त्यानंतर तिनं उंच माझा झोका या मालिकेत प्रमुख भूमिकेत अर्थात मालिकेतील रमाबाई रानडेंची भूमिका साकारली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, कारण सहज अभिनय करण्याचं कौशल्य असल्यामुळे तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आपला कोणी अपमान केला की तो जिभारी लागतोच, कारण तो का आणि कोणी केला याची खरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला ना तर तो जीवास नाही लागत. व्यावसायिक रंगभूमीवरही सुनील बर्वे यांच्या हर्बेरियम या नाटक संस्थेच्या लहानपण देगा देवा या नाटकातही तिनं काम केलं आहे. तसंच नेव्हर माइंड, नांदी या नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली. अभिनय क्षेत्रात आपलं योगदान देत असताना, कौतुकाचा वर्षा होत असतानाच कुठेही या ग्लॅमरला भुलून न जाता आपल्या लहानपणापासूनच्या लिखाणाची साथ मात्र तिनं अजूनही सोडलेली नाही. अनेक वर्तमानपत्रांमध्ये तिनं आपल्या वेगवेगळ्या विषयांवरचे कॉलम लिहिले आहेत. कॉलेजच्या काळात एका वृत्तपत्रासाठी कॉलेज रिपोर्टर म्हणूनही तिनं काम केलं होतं. कानगोष्टी या तिच्या ब्लॉगवर तिचे अनेक लेख, कविता ती लिहित असते. तिचा चांदणचुरा हा कविता संग्रह अक्षरग्रंथ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून त्यासाठी तिला कवी कुसुमाग्रज पुरस्कारही मिळाला आहे. आणि नुकताच तिनं तिचा दुसरा लोपामुद्रा हा कविता संग्रहही प्रकाशित केला आहे. स्पृहातल्या एक चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला, तिच्या शक्तीला जी 24 तासचा सलाम. आणि हाच स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आज आम्ही तुला खास निमंत्रित केलेलं आहे. मला या कार्यक्रमाची सुरुवात स्पृहा करायची आहे ते तुझ्या लोपामुद्रा या कविता संग्रहापासून. यामध्ये तू स्त्रीच्या विविध छटा मांडलेल्या आहेस, मला जरा सांगशील की काय नेमकं आहे याच्यामध्ये? मुळात लोपामुद्रा ही आपल्याला पुराणातली एक विदुषी म्हणून माहिती असते. आपण अगदी गार्गी मैत्रेयीच्या बरोबरीने तिचं नाव घेतो नेहमी. पण मला नेहमी असं वाटतं की अरुणा ढेरे, डॉक्टर अरुणा ढेरे या माझ्या एक खूप चांगली मोठी मैत्रीण आहेत, त्यांच्याशी बोलताना मला याचा एक वेगळा अर्थ असा सापडला की लोपामुद्रा म्हणजे जिची मुद्रा समोरच्यासाठी काहीतरी सतत करत राहण्यामध्ये लोप पावली आहे अशी स्त्री. म्हणजे तिची आयडेंटिटी कुठेतरी तिची लोप पावली, म्हणजे सतत ती समोरच्यासाठीच काहीतरी करते आहे, मग कपॅसिटी असून सुद्धा किंवा कपॅसिटी नसून सुद्धा, विथ चॉईस विदाऊट चॉईस, तिला ते करणं भाग पडलंय. आणि त्या अर्थाने एका अर्थी प्रत्येक भारतीय स्त्री ही लोपामुद्रा आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यामध्ये याचा विचार करताना मला असं वाटलं की माझ्या कविता संग्रहातल्या ज्या सगळ्या कविता आहेत
त्यामध्ये कुठेतरी स्त्री मनाचं प्रतिबिंब आहे नॅचरली. त्याच्यामुळे मग जेव्हा कविता संग्रह करायचा असं निश्चित केलं तेव्हा हीच कविता या संग्रहातली शीर्षक कविता असणार हे मी नक्की केलं होतं. आम्हाला चार त्यातल्या लाईन ऐकवल्या असतात अगदी. मी लोपामुद्रा हीच कविता ऐकवते. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा, आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा, मनावर कोरताना अस्फुटल्या रेषा. कोमेजून निजे कुठे एक बाळ मुठ, रानभर उधळते कुणी स्वप्न लुट. अंधारली वाट तिला चांदणे लगडे, अंधारली वाट तिला चांदणे लगडे, साई हून मऊ होती स्पर्श ते कोरडे. माझे असणे घेतसे अशी चिरनिद्रा, माझे असणे घेतसे अशी चिरनिद्रा, विरुनी तुझ्यात उरे एक लोपामुद्रा, विरुनी तुझ्यात उरे एक लोपामुद्रा. क्या बात आहे, काय तू चितारलेस हे सगळं खूप छान. कसं सुचतं तुला हे सगळं? सुचतं इतकं खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मला कधीच या माध्यमात इतकी ताकद आहे हे जाणवलं नव्हतं. मी 9वीत असल्यापासून कविता लिहिते. पण एक पॉइंट असा येतो जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला मोकळं व्हायची गरज आहे स्वतःला. आणि माझ्यासाठी एका त्या पॉइंटला जाऊन कविता ते बनून गेली. म्हणजे जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आता मला मोकळं व्हायचंय स्वतःला व्यक्त करायचं तेव्हा मी कविता करते. अगदी. आणि मला वाटतं तुझ्यातलं हुनर एका व्यक्तीने शोधून काढलं आणि त्यांनी प्रतिक्रिया आणि तुझ्याबद्दल आम्हाला काही सांगितलंय आपण बघूया कोण आहेत त्या आणि काय म्हटल्या त्या. एक दिवस असं झालं की बालश्रीसाठी स्पृहाला कुठच्या विषयासाठी पाठवणार असा प्रश्न शाळेत उभा राहिला. कारण स्पृहा छान कविता सुद्धा करते, स्पृहाचं वक्तृत्व चांगलं आहे, स्पृहा नृत्य करू शकते, गाणं गाऊ शकते, ती काय करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी तिला सांगितलं की तू लेखनासाठी म्हणून जा. आणि त्यावेळेला स्पृहाने बालश्री आणली होती शाळेकडे, ती बालश्रीमध्ये जिंकून आली होती. तो क्षण मला खूप आठवतो. आणि त्याच्यानंतर आता मोठी झाल्यानंतर ती जेव्हा रुईया कॉलेजला गेली तेव्हापासूनचा नाट्यक्षेत्रातला तिचा प्रवास, आता जी सिरियलमधनं पिक्चरमधनं आपल्या समोर येते ती स्पृहा, पण हे सगळं बघितल्यावर स्पृहा मला मात्र आहे ना तुझ्यामधला तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर असंच वाटेल की आत्ता फक्त आहे ना 20% स्पृहा लोकांना समजली आहे, कळली आहे. तुझ्या अंगचे अजून अनेक गुण आहेत, ते लोकांपर्यंत पोचायला आणि पोचणारच ते, थोडा अवधी लागेल आणि स्पृहा कुठच्या स्वरूपात बघायला मिळेल हे मलासुद्धा आत्ता सांगता येत नाही. फक्त 20% तू आम्हाला, मला वाटतं स्पृहा तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय मला. नाही मला हे कौतुक खूप जास्त महत्वाचं आहे कारण माझी सुरुवात त्यांच्याकडनं झाली आहे. मला काय येतं हे प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी मला सांगितलंय. माझी पहिली मालिका मी त्यांच्याकडे केली आहे देधमाल नावाची, जी त्यांनी तिची निर्मिती विद्याताईंनी केलेली होती. माझं पहिलं नाटक मी दुसरीत असताना मला विद्याताईंनी दिलं, दिलूचं बिल नावाचं. अच्छा. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे एकांकिका केल्या, मी त्यांच्याकडे बालनाट्य केली. मी त्यांच्यामुळे मला कळलं की मी निवेदन आणि सूत्रसंचालन करू शकते. शाळेतले शाळेच्या बाहेरचे कित्येक कार्यक्रम अँकर करायची त्यांनी मला संधी दिली. आणि बालश्री पुरस्कारासाठी मी क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पार्टिसिपेट करावं ही विद्याताईंची इच्छा होती. मी त्यांच्याशी भांडले होते की मला काही येत नाही लिहिता बिहिता, मी पेपर कोरा देऊन परत येईन. त्या मला म्हणाल्या की तू जा तर माझी खात्री आहे तुला नक्की आवडेल. आणि मला कविता करता येतात हे सुद्धा मला विद्याताईंमुळे कळलं. सो त्या माझ्या आयुष्यात माझ्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत प्रत्येक टप्प्यावर, त्यामुळे त्यांच्याकडून हे कौतुक केलं हे मला खूप जास्त खरं. आणि त्यांनी हे जाणलंय की तू फक्त आता देतेस ते 20%, अजून 80% आम्हाला स्पृहा पाहायची आणि आम्हाला याबद्दल जाणून घ्यायला आवडणार आहे तुझ्याकडून. स्पृहा तुझ्या बाबांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली आहे, बाबा काय म्हणतात तुझ्याविषयी जरा बघूया. आता आमची ओळख अशी झाली की मी स्पृहाचे बाबा आणि स्पृहाची आई म्हणून आम्ही ओळखले जातो. म्हणजे जे एखाद्या कुठल्याही वडिलांना किंवा आईला याच्यासारखं दुसरं प्राऊड फिलिंग नसतं की आपल्या मुलांमुळे आपली ओळख व्हावी, आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप समाधान आहे. महत्त्वाचं म्हणजे जी आम्ही पहिल्यापासून तिला सांगण्याचा प्रयत्न केला की आपण कितीही मोठे झालो तरी गर्व होता कामाने, आपले पाय जमिनीवर राहायला पाहिजेत आणि ते जर राहिले तर आपण खूप मोठे होऊ शकतो.
आणि ती त्याचं तंतोतंत पालन करते असं मला वाटतं. नॉर्मल बहीण भावंडांमध्ये कसे कशी भांडण होतात तशी आमच्यामध्येही नेहमी होत असतात. पण मला प्रत्येक गोष्टीमध्ये तिने आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आहे. कुठचीही गोष्ट असू देत ती नेहमी माझ्या मागे उभी राहिली आहे. कमी मार्क मिळालेले असू देत तेव्हा आईबाबांचा ओरडा खाताना सुद्धा ती माझ्या मागे नेहमी उभी राहिली आहे. आणि किंवा कुठचंही मला मेडल मिळालं कुठच्या कॉम्पिटिशनमधले माझी अचीवमेंट तिला कळली की त्यावेळेला तिला झालेला आनंद प्रत्येक वेळेला तिने मला खूप सपोर्ट केलाय कुठच्याही गोष्टीत. म्हणजे ती तुझी ताईगिरी जी असते ती असक्षमपणे निभावते काय म्हणशील काय सांगू. ती खूप फार जेन्युइन मुलगी आणि फार गोड मुलगी. एकमेकांच्या उरावर सुद्धा बसून भांडणं करत असता कधी कधी, पण त्यावेळेला इनहेरंट तुम्ही प्रेमही करत असता एकमेकांवरती. आणि क्षिप्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती एक स्वतः मला असं वाटतं नवदुर्गा आहे. कारण ज्या पद्धतीने तिने तिचं करिअर घडवलंय, ती शी इज अन इंटरनॅशनल जिमनास्ट. ती भारताचं तिने 6-7 इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. तिचा स्वतःचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सो रादर कित्येक वेळेला मला असं वाटतं की आपण तिच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. कारण इतक्या लेवलला मी समजा गेले असते तर माझ्या डोक्यात नक्की थोडी तरी हवा गेली असते असं मला वाटतं. पण त्याच्या आधी बाबांची आपण प्रतिक्रिया ऐकली. बाबा म्हटलेत की आम्ही स्पृहा तू खूप मोठी हो पण तू जमिनीवर राहा. तर मला वाटते अर्थात ते शिप्रा सुद्धा करते म्हणूनच हवा गेली. निश्चित आमच्या घरातलं वातावरणच तसं आहे की आम्हाला आमच्या डोक्यात हवा जाऊच शकत नाही. कारण जरा असं आम्हाला वाटलं की आपण सॉलिड होत की बरोबर आई बाबा कान धरून जमिनीवर आम्हाला आणतात. आणि ते खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण क्षेत्रच अशी आहेत की जिथं पटकन कौतुक वाटायला येतं, पटकन लोकांचं फोकस तुमच्यावरती असतो. किंवा तुम्ही लहानसं जरी काही केलं तरी त्याचं खूप एक मोठं होऊन लोकांच्या पुढ्यात ते येत असतं. किंवा सगळ्या पद्धतीचं ग्लॅमर तुमच्या पुढे असतं. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक आपल्यातला माणूस जिवंत ठेवणं आणि तो तसाच्या तसा टिकवून ठेवणं त्याला हे खूप महत्वाचं. आणि ते माझ्या घरच्यांमुळे केवळ करता आलंय आतापर्यंत. आणि मला वाटतं हे संस्कार आपल्याला किती उंचीवर गेलो तरी आपण आपल्यातलं माणूस पण असतं ते जिवंत ठेवत असतं. तर तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज माझ्याकडे आहे, आपण पाहूया. एक 10 महिने आपण एका मालिकेच्या निमित्ताने रोज भेटत होतो ऑलमोस्ट. नंतर एक फिल्मही आपण करतो एकत्र, पण गेले काही दिवस भेट नाही. पण आता अशा पद्धतीने तुला भेटावं लागतंय. मला तुझ्याबद्दल बोलायला सांगितलं सो ऑल दी बेस्ट. मी जे काही आहे ते खरंच सांगेन. पण आज तू समोर नाही आहेस प्रत्यक्षात, त्यामुळे तेवढं छळणार नाही तुला. मी नेहमी तुला छळतो याची कंप्लेंट असते तुझी, पण आज खरं बोली. राजा स्पृहाशी बोलण्यापेक्षा मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की ती ह्या कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी ज्या तन्मयतेने मनापासून करते हे मला खरंच मी कधी तिला स्वतःहून जाणून दिलं नाही माझ्याकडनं. पण माझ्या मनात प्रचंड मोठं स्थान आहे तिच्याबद्दल. एक खूप छान मैत्रीण आहे ती, खूप उत्तम माणूस आहे ती. आणि एक वेळ ती घरातल्यांना कमी वेळ देईल पण मित्रांना जास्त वेळ देईल. घरातही ह्याबद्दलही आमची भांडणं झाली आहेत. मी मस्करी करतो, तू दोन्ही इक्वली सांभाळत असेल याची मला खात्री आहे व्यवस्थित. सो ऑल द बेस्ट. असंच तुझं करिअर बहरू दे. ज्या पद्धतीची तू वर्सटाईल ॲक्ट्रेस आहेस, कवयित्री आहेस, आणखीन खूप काही तुला येत आहे मला माहिती आहे. आणि सगळ्यात अवाक करणारी तुझी गोष्ट आहे जी प्रत्येक ठिकाणी बोलत असतो, तुझा मित्र परिवार. तुला माहितीच आहे कोणापासून कोणापर्यंत तुझी ओळख आहे ती. आणि तू सगळ्यांना इक्वल स्थान देते. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढच्या वाटचाली करता, करिअर करता. तुला नक्की उमेश विषयी काहीतरी बोलायचं, एवढी खदखदून हसतीये. सगळं जाणून घेणार आहे मी. उमेश तुझ्याविषयी बरंच काही काही बोलला होता, काय म्हणशील? काय सांगू, खूप गोड माणूस आहे तो, खूप छान मित्र आहे. असा मित्र आहे की मला खात्री आहे आम्ही रोज भेटत नसलो तरी काहीही आनंदाच्या किंवा दुःखाच्या कुठल्याही क्षणी मी समजा त्याला एक फोन केला तर तो माझ्या बरोबर असेल त्यावेळेला मला मदत करायला, ही त्याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि हक्काने त्याला काही आवडलं नाही माझ्या बाबतीत तर तेही तो माझ्या तोंडावर सांगतो. त्याला आवडलं तर तितकंच भरभरून कौतुकही करतो.
त्याने खूप मित्रपरिवार असं इकडे आपण ऐकलं असेल, तर त्याची नेहमी एक तक्रार असते की तुझे गरजेपेक्षा खूप जास्त जवळचे मित्र आहेत. जवळच्या मित्रांची लिस्ट फार मोठी आहे, तर ती कधीतरी कॉम्पॅक्ट कर आणि जरा सगळ्यांना इक्वल वेळ तू देतेस, तर उगाच त्याच्यात फ्रॅगमेंटेड स्वतःला करून घेऊ नकोस. त्याची सगळ्यात मोठी तक्रार आहे माझ्याबद्दलची. पण उमेश बरोबर काम करतानाचा माझा अनुभव हा फारच सुंदर होता, कारण उमेश खूप तुझा चांगला मित्र आहे. मला थोडंसं आणि चर्चा पुढे आपली न्यायची आहे. तुझ्या स्वप्नांविषयी आम्हाला सांगशील, आता तुझी काय स्वप्न आहेत? 20% तू दिसतेस जसं तुझ्या मॅडम म्हटल्या. नाही, खूप स्वप्न तर कित्येक आहेत आणि मला आवडतं खूप मोठी मोठी स्वप्न बघायला. बऱ्याचदा असं म्हणतात की अंथरूण पाहून पाय पसरावेत, फार मोठाली स्वप्न पाहू नयेत. माझं उलटं म्हणणं आहे की खूप मोठी स्वप्न पाहावीत म्हणजे अंथरूण आपोआप मोठं होतं. तर निश्चितपणे खूप छान छान भूमिका वाटायला याव्यात हे एक फार महत्वाचं स्वप्न आहे. चांगल्या फिल्म्स याव्यात वाटायला, त्यामध्ये काहीतरी नवं करून बघता यावं, काही साहित्यिक कार्यक्रम करता यावेत आणखीन चांगले, त्यामध्ये स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं, आपल्या हातून काहीतरी चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती व्हावी, अशी कित्येक स्वप्न घेऊन मी वाटचाल करते आहे. आणि हे स्वप्नांची वाटचाल करत असताना तुझं आता एक नवीन आयुष्य सुद्धा सुरू होणार आहे. नाही हो, ते एक फार मोठं आहे, ते माझ्या आयुष्यातला खूप मोठा टप्पा आहे जो आता लवकरच सुरू होईल. सो आय एम व्हेरी हॅपी, कारण वरद लघाटे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आणि आम्ही 5-5.5 वर्षांपूर्वी एकमेकांना भेटलो, तोपासून आम्ही एकत्र आहोत आणि आता एक नव्या आयुष्याला आम्ही दोघं एकत्र सुरुवात करतो. अगदी. आणि तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या टीमच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तू आलीस आणि आमच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलीस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.